आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अपवित्र मैत्रीमुळे सत्तेवर आलेल्या सरकारचे विकास कामांकडे दुर्लक्ष, ग्रामीण भागच्या विकासाला खीळ, आमदार कवडगीमठ. राज्यातील अपवित्र मैत्रीमुळे सत्तेवर आलेल्या संमिश्र सरकारने विकास कामांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला खीळ बसली असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सदस्य व विधान परिषदेतील विरोधी पक्षाचे मुख्य पक्षप्रदोत आमदार महंतेश कवडगीमठ यांनी व्यक्त केले. चिकोडी तालुक्यातील इंगळी येथील जोल्ले उद्योग समूह आणि त्यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या महालक्ष्मी मंदिराच्या समुदाय भवनाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार महंतेश कवडगीमठ बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी आशाज्योती मतिबंद मुलांच्या शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्ले हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून दुधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अजितराव देसाई, मल्लाप्पा म्हैसाळे तसेच तात्यासाहेब काटे हे उपस्थित होते. उपस्थितांचं स्वागत शिक्षक शंकर पवार यांनी केलं. यावेळी उभारण्यात आलेल्या समुदाय भवनाचं उद्घाटन आमदार महंतेश कवडगीमठ, ज्योतिप्रसाद जोल्ले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या समुदाय भवन उद्घाटन समारंभास वाल्मिकी माने, विलास पवार, मल्लाप्पा मिरजे, अण्णासाहेब चिंगरे, अजित चिंगरे, कल्लाप्पा कोरबू, तात्यासाहेब पवार, आनंद आरगे, संजय चिंचले, सुरेश संगोटे, सागर ऐनापुरे, अमोल शेट्टी, अण्णासाहेब शेट्टी, रावसाहेब शिंदे, सागर भरामदे, बाबासाहेब जुगळे, मोहन बामणे, अण्णासाहेब चौगुला, आप्पासाहेब मदभावी, बाबासाहेब धावडे, अण्णासाहेब सरडे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. मानकर न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी. ज्योतिप्रसाद